नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट ऑफिसर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नऊ ज नऊ जानेवारी रोजी नागपूर पी ग्रामसेवकचा पेपर झाला त्यामध्ये सामान्यांचे पंधरा प्रश्न आले होते हे सर्व प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत हे सर्व प्रश्न अत्यंत सोपे होते आणि मेन म्हणजे हे एक्झाम महापोर्टलने घेतली नव्हती आरक्षित वर्गासाठी ही एक्झाम होती आणि हे सर्व पंधरा प्रश्न आहेत हे जाता जाता तुम्ही सोडू शकता अत्यंत सोपे प्रश्न होते मात्र ह्या एक्झामला प्रकारचे प्रश्न विचारले आहेत हे बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर आपण सुरुवात करूया भारताचे राष्ट्रपती डॉट डॉट हे आहे तर कोण आहेत रामनाथ कोविंद दुसरा प्रश्न असा होता की गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय डॉट डॉट येथे आहे तर गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे आहे प्रश्न क्रमांक तीन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ डॉट डॉट येथे आहे तर वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चार असा होता की राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था डॉट डॉट येथे आहे नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे पाचव्या क्रमांकाचा प्रश्न लोकसंख्येच्या बाबतीत जगात कोणाचा प्रथम क्रमांक लागतो तर चीन या देशाचा लोकसभे लोकसंख्येच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांक लागतो आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न हे वन लायनर आणि अत्यंत सोपे आहेत आणि हे प्रश्न सगळं सर्व प्रश्न विचारले गे गेलेले आहेत कोणताही प्रश्न असा नवीन नाही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही तर सोलापूर ऑप्शन होता तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहेत नागपूर औरंगाबाद आणि पणजी या तीन ठिकाणीच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात भारताची आगामी जनगणना कोणत्या वर्षी होणार आहे तर दोन हजार एकवीस साली आगामी होणार आहे आणि मागची कधी झाली दोन हजार अकरा साली झाली लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो बघा पहिला क्रमांक विचारला नंतर जनगणनेवर प्रश्न विचारला तर दुसरा क्रमांक लागतो अत्यंत सोपे प्रश्न आहेत जनगणना दरवर्षांनी किती वर्षांनी होते तर दहा वर्षांनी होते पहिली कधी झाली सतराशे एकाहत्तर साली महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर भगतसिंग कोशियारे हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक अकरा दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र डॉट येथे आहे आता दक्षिण मध्य विभाग विचारलेला आहे तर उत्तर काय असेल नागपूर आहे प्रश्न क्रमांक बारा जागतिक एड्स दिन कधी आहे एक डिसेंबर त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर वर्गीयस कुरियन प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र विधानसभेच्या जा किती जागा आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि हा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेची संख्या किती आहे तर अष्ट्याहत्तर आहे अशा प्रकारे अत्यंत सोपे प्रश्न नागपूर येथे झेडपी ग्रामसेवक परीक्षा झाली त्याला विचारले होते मात्र ही एक्झाम महापोर्टलने पोर्टलने घेतली नव्हती त्यामुळे प्लीज कन्फ्यूज होऊ नका प्रश्न कशा प्रकारचे आलेले होते हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सर्वजण आपले व्हिडिओ बघत असाल तर जाता जाता हे प्रश्न सोडू शकता कारण की हे सर्व प्रश्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत त्याचबरोबर आपण अकरा जानेवारी म्हणजे आज जो पेपर झालेला आहे तो लवकरच अपलोड करणार चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र